आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी। गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। ऐतिहासिक सावंतवाडीची शान शहराचं हृदय असणाऱ्या मोती तलावाचा काठ कोसळून 6 महिने होऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केलं होतं। हे काम 20 दिवसात सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली। कोसळलेल्या तलावकाठ दुरुस्तीसाठी 1,12,00,000 निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल असं आश्वासन सार्वजनिक बांधकामच्या अभियंता अनामिका चव्हाण यांनी बबन साळगावकर यांना दिलाय। बबन साळगावकर आणि शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली। यावेळी आंबोली घाटातील रस्ता वारंवार खराब होतोय, त्यामागचं नेमकं कारण शोधून निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांसह भ्रष्टाचारात सामील असणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली आहे। यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सुरेश भोकटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर, रवी जाधव आदी उपस्थित होते। आणि याबाबत सविस्तर चर्चा केली। त्याचबरोबर सावंतवाडी मुख्याधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह बांधकामचे अधिकारी अनामिका चव्हाण यांचाही संवाद मी या ठिकाणी घडून आणला आत्ताच। आणि आपण काही दिवसामध्ये आपल्या अल्टिमेट 20 दिवसाचा जरी असला तरी काही दिवसामध्ये हे कामाला आपण सुरुवात करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच काम हे सुरू होत आहे। बराच विलंब झाला होता आणि तुम्ही हा प्रश्न त्या काही दिवसापूर्वी उपस्थित केल्यानंतर आपण त्यांना 20 दिवसाचा अल्टिमेट दिला होता आणि त्यांनी मान्य केले की 1,12,00,000 रुपयाचं टेंडर ते झालेलं आहे आणि काही दिवसामध्ये कामाला सुरुवात निश्चित होईल।